नाही, ब्रेकिंग न्यूज आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला म्हणजे अजित पवार गटाच्या वाट्याला एक मंत्रीपद, तर शिवसेनेच्या वाट्याला एक राज्यमंत्रीपद आणि कॅबिनेट मंत्रीपद येण्याची शक्यता ही सूत्रांची माहिती आहे. 7 आणि 8 तारखेला अजित पवार दिल्लीत जाणार आहेत एनडीएच्या बैठकीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला देखील उपस्थित राहणार आहेत. साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत. प्रमोद, अजित पवार गटाची तर एकच जागा आहेत, सुनील तटकरे निवडून आलेत, मात्र शिंदे गटाच्या 7 जागा आहेत, त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळू शकतं का? निश्चितगिरीत 8 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा 8 तारखेला पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत आणि त्याच दिवशी इतर मंत्र्यांचा देखील शपथविधी होणार आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने बघायला गेले गिरीस तर प्रामुख्याने 3 मंत्री या शपथविधी सोहळ्यामध्ये सहभागी होतील. त्यात शिवसेनेचे 2 मंत्री असतील, एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री, सोबतच अजित पवार यांच्या पक्षाचा 1 मंत्री असेल. तुम्ही जसं म्हणालात तसं सुनील तटकरे हे अजित पवारांच्या पक्षाचे एकमेव लोकसभेतील खासदार आहेत, पण असं असताना प्रफुल्ल पटेल हे एक राज्यसभेतील खासदार आहेत, त्यामुळे प्रफुल्ल पटेल की अजित पवार या दोघांपैकी, प्रफुल्ल पटेल की सुनील तटकरे या दोघांपैकी नेमकं कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. आणि या सोहळ्यासाठी अजित पवार हे राजधानी नवी दिल्लीमध्ये उपस्थित राहणार आहेत. गिरीश, आज बघितलं तर आज एनडीएची बैठक होती, मात्र या बैठकीला अजित पवार निश्चितच. प्रमोद, आता महाराष्ट्रातील कुणाला मंत्रीपद मिळतंय याची उत्सुकता आहे, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.